तुम्ही या इथं ते व्हिजिट आज व्हिजिट करा, उद्याच्या उद्या हे काम लावा, कसं लावतं तुम्ही पाहते. आणि याच्यानंतर ते रुग्णालयात पाणी गेलं आणि कॅज्युअलिटीमध्ये पाणी गेलं, मी हे सहन करणार नाही. रुग्ण काय इथं मारासाठी आणायचे काय? इथं आहे का तुमचा कॉन्ट्रॅक्टर आता सध्या? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? ते कोण आहे? हे असं चालणार नाही. पण आता हे म्हणजे हे तुम्ही रुग्णालयाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळू नका तुम्ही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे ही जी काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार इथं घडला रुग्णालयात, हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे, जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअलिटीमध्ये काल पाणी गेलं होतं, आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे. हे तर कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून, परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं. आता संबंधित अधिकारी सोबत बोललो आणि हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसली, त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली, तर मी हे खपून घेणार नाही.